नमस्कार, तुम्ही पाहता इंडिया टुडे सरकारी म्हणून सरकारी कडून जोत मी नमस्कार नमस्कार मी अंधारी टीजे ग्रामचा प्रतिनिधी ग्राम पंचायत बाली. ठीक आहे सर, ग्राम विकास अधिकारी म्हणून या भाव्यात गावामध्ये तुम्ही कधीपासून कार्यरत आहे? सप्टेंबर 2020 सप्टेंबर 2020 पासून या ठिकाणी तुम्ही ग्राम विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहे. तर या गावचा विकासाच्या दृष्टीकोनात गावचा विकास कशा प्रकारे झालेला आहे? गावचा विकास त्या दृष्टीने उत्कृष्ट झालेला आहे. बरीचशी कामं चांगली झालेली आहे, रस्त्याची कामं झालेली आहे. ठीक आहे सर, उत्कृष्ट म्हणजे बऱ्याचपैकी कशा प्रकारे झालेले आहे गावातील रस्ते वगैरे कशा प्रकारे आहेत? रस्ते एकदम चांगले झालेले आहे, चांगली कामं झालेली आहे. पिण्याचे पाण्याची सुविधा व्यवस्थित आहे. टॉयलेटचे प्रमाण हे चांगलं आहे. आगरदारी मुक्तीसाठी चांगलं कार्यक्रम आहे, म्हणजे बाहेर शौचालयावर उघड्यावर लोक जात नाही. म्हणजे गाव 100% आगरदारी मुक्त आहे का? हो आहे. कोणत्या बेसलाईनुसार आहे? गावामध्ये विविध योजना असतात, योजना आजपर्यंत कोणकोणत्या गावासाठी राबवले? सार्वजनिक कार्ड वापरला, दलित वस्ती वापरला, जन सुविधा. जलयुक्त झालेले मार्ग काम वगैरे. ठीक आहे, नमस्कार. मी माधव पती लागलावे, आमच्या गृहिणी सरपंच आहे. मी आता 15 नोव्हेंबरला 14 नोव्हेंबरला संपलेला आहे त्यांचा कार्यकाळ. तरी आमच्या गावामध्ये जवळजवळ 100% गाव हे हागणदारी मुक्त झालेलं आहे. त्यानंतर टोटली एक 4 अंगणवाड्या आहेत लहान मुलासाठी. 5वी 1 आत्ता चालूलाच मिनी अंगणवाडीचं काम पूर्ण झालेलं आहे. तसेच गावातील जवळजवळ टोटली रस्ते आहेत, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते जे 90% पूर्ण झालेले आहेत. तसेच पाण्याची जर सेवा आपण म्हणाल तर टोटली पूर्ण वाडी वस्त्यावर पूर्ण गावामध्ये पाण्याची सोय ही चांगली आहे, कोणाला पाणी कमी नाही आहे. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी आमच्या गावामध्ये लाईटच्या सुविधा नव्हत्या, तर चालू आहे. आम्ही या 2-3 वर्षामध्ये शासनाला वारंवार विनंती करून बऱ्याच प्रस्ताव वगैरे देऊन गावातील बऱ्याचशा लाईटची सुविधा ही पूर्ण केलेली आहे. लाईटमध्ये तर क्लिअर झालेलंच आहे. त्यानंतर अंडरग्राऊंड गटारी म्हणा, त्याच्यानंतर टोटली बंधारे पुलीकरण, बंधाऱ्याचं पुलीकरण बी उत्कृष्ट प्रकारे गावात पूर्ण झालेलं आहे. थोडंसं राहिलेलं आहे पण ते पण होऊन जाईल. त्यानंतर छोट्या छोट्या लहान मुलासाठी अंगणवाडीमध्ये खेळण्यासाठी त्यांचं खेळाचं साहित्य असेल ते पण त्यांना पुरवलेलं आहे आपण. त्यानंतर गावातील जे PHC सेंटर आहे, वैद्यकीय दवाखाना आमचा, त्या दवाखान्याचं बी काम उत्कृष्ट प्रकारे केलेलं आहे. ZP शाळा असेल, त्या ZP शाळेची टोटली इमारत दुरुस्ती करून पूर्ण त्याला फ्लोअर ब्लॉक वगैरे सगळं हे पण काम आम्ही पूर्ण केलेले आहे. ठीक आहे. तर या गावचे तुम्ही नागरिक म्हणून कार्यरत असताना या गावचे सरपंच व ग्रामसेवक विविध गावामध्ये येतात आणि गावाच्या सेवेसाठी असतात का? हो, ते त्यांचं ड्युटी 2 ठिकाणी आहे, एक चिंचोले आणि एक आगलावी. त्यांना 2 गाव असल्यामुळं ते फक्त त्यांच्या वारानुसार प्रत्येक रोजी प्रत्येक दिवशी त्यांचं जी ड्युटी आहे आमच्या भावीला त्या दिवशी सकाळी लवकर 8:30 आसपास येतात आणि जोपर्यंत काम आहे तोपर्यंत सर्व काम करूनच ते बार्शीतल्या पंचायत समितीने जाऊन तिथलं ते काम पूर्ण करतात. तसेच आमच्या गावचे ग्रामपंचायतचे क्लार्क हा पूर्ण रविवार जरी असेल तरी ते ग्रामपंचायत उघडून पूर्ण गावातल्या लोकांच्या जे समस्या आहेत ते पूर्ण काम पूर्ण वेळ त्यांचा स्वतःचा देऊन ते पूर्ण काम करत आहेत. ठीक आहे. ग्रामसेवक म्हणून तुम्ही या ठिकाणी कशा प्रकारे काम कराल आणि यापर्यंत आजपर्यंत कोणकोणत्या योजना राबवली या ग्रामपंचायतीसाठी तुम्ही ग्राम विकास अधिकारी म्हणून आणले आहे? आतापर्यंत माझ्या अगोदर पण बरेचसे कामं योजना येऊन गावात राबून गावासाठी चांगले झालेले आहे आणि गावाची चांगली पद्धत सुरळीत लागलेली आहे गावासाठी. की कुठलीही तक्रार न होता प्रत्येक कामं व्यवस्थित होणं, प्रत्येक ठिकाणी जाईल तिथे गैरसोय सोय दूर करणं, त्याच पद्धतीत मी पुढे जाऊन काम करणार आहे. ग्रामसेवक म्हणून तुम्ही पुढे शासनाच्या कोणत्याही नियमाचं उल्लंघन न करता चांगल्या प्रकारे काम कराल. तर COVID-19 मध्ये ग्रामसेवक म्हणून तुम्ही काय संदेश द्या गावाला? COVID-19 मध्ये प्रत्येक नागरिकांनी आपली स्वतःची आता सध्या
माझं गाव कोरोना मुक्त गाव हा योजना जिल्हा परिषदेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी राबवलेले आहेत. त्याप्रमाणे आम्ही मागच्या स्तंभोरी त्याची प्रत्येकाला शपथ देऊन प्रत्येक नागरिकांनी मास्क वापरावा आणि आपल्या कोरोनापासून संरक्षित राहावं. पुढे काम करत असताना गावामध्ये असं कोणतं प्रशासनाकडे प्रस्ताव केलेला आहे का जेणेकरून तो लवकरात लवकर मंजूर व्हावा? शासनाकडे सध्या पण नाही केलेला पण आता नाही करू आम्ही.